collection of diamond jewelry by PNG. कुस्तीचा उल्लेख बरेच चालू आहे आणि कोल्हापुरात जी कुस्ती सुरू झाली ती राजर्षी शाहू महाराजांमुळे झाली हे सर्वांनाच माहिती आहे. विधानसभा निवडणूक किंवा कुठलीही निवडणूक म्हणजे कुस्तीचा फट हे सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे. मागच्या वेळी काय झालं ह्याचा उल्लेख त्या ठिकाणी आमच्या सहकाऱ्यांनी केला. एक गोष्ट मला मागची पण सांगावीशी वाटते, बरंच याबाबत बोललं जातं. मागच्या वेळच्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये आपण दादा तयारी केली, अक्षरशः रक्ताचं पाणी करून त्या ठिकाणी घरोघरी फिरलो, 12,000 घरांमध्ये जाऊन त्या ठिकाणी नॉकिंग केलं, आमची भूमिका सांगितली. पण दिल्लीमध्ये राष्ट्रीय पातळीवरती एक धोरण तयार झालं आणि त्या धोरणामध्ये असं ठरलं की तुर्तास पंजाबच्या विजयानंतर आपण कोणतीही पोटनिवडणूक त्या ठिकाणी लढवायची नाही. आणि त्या एका धोरणात्मक निर्णयाचा फटका आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जो बसला त्याच्यामुळे आजही आम्ही अजून फटकेसहित त्यातनं उभारलेलो नाही. मागं लोक बोलतात, बरंच काय बोलतात, पण एक गोष्ट मी या ठिकाणी सांगतो, आम्ही कुठेही नुरागस्ती करायला आलेलो नाही. साहेब जे काय दंड ठोपाटणार, जो काय शड्डू मारणार ते समोर मारणार आणि चितपटपट समोरच करणार. कदाचित पक्षाला वाटत असेल पहिलवानांना अजून जरा जोर बैठका माराव्या, थोडे अजून खुराक वाढवावी. आमच्या विरोधकांकडे बरीच खुराक आहे साहेब, त्यांचं नियोजन अगदी परफेक्ट असतं. मोहीन नियोजन अगदी परफेक्ट असते, ठीक आहे खुराक कमी जास्त असेल, पण ज्या पहिलवानाकडे जिद्द असते, ज्या पहिलवानाकडे आत्मबल असते आणि तिथं जाऊन तो शड्डू ठोकून, मला एक किस्सा आठवतोय, तुम्हाला पण माहीत असेल बऱ्याच कोल्हापुरातल्या लोकांना माहिती आहे, कोल्हापूरमध्ये खासबाग मैदानामध्ये मोठी कुस्ती रंगली. ती कुस्ती होती पहिलवान महाबली सतपाल आणि पहिलवान दादू चौगुले. सगळ्यांना वाटत होतं अगदी 5 मिनिटांमध्ये सतपाल त्या ठिकाणी येणार आणि दादू चौगुलेंना चितपट करणार आणि तो डाव मारणार. पण इतिहासात वेगळी गोष्ट घडली. जो अंडरडॉग होता त्याला कमकुवत समजलं जायचं, त्या दादू चौगुलेंनी सतपालांना खांद्यावर घेतलं आणि त्या मातीमध्ये आपटलं आणि विजयी झाली. पाटके साहेब आमचा दादू चौगुले तुमच्या डाव्याबद्दल बसला. शड्डू तर ठोकणारच आहे साहेब, काय पण होत. एकदा कोल्हापूरकरांनी ठरवलं की नाही एखाद्याला, कोल्हापूरकरांचं एक वैशिष्ट्य आहे आणि उत्तरचं वैशिष्ट्य आहे, पहिली टर्म जिंकली चला एक नंबर, दुसऱ्या टर्मला पण त्याला मदत करतात, त्याला संधी देतात, तिसऱ्या टर्मला त्याला वाटते आपण आता खांद्यावर बसते, आता डोक्यावर बसायचं, खांद्यावर न कधी त्याला आपसूक खाली टाकतात त्याला पण कळत. जो कोल्हापूर उत्तरचा इतिहास. आणि साहेब मी फक्त कोल्हापूर उत्तरची भूमिका मांडणार नाही, या ठिकाणी मी या शहराचं प्रतिनिधित्व करतोय, या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचं प्रतिनिधित्व करतोय. आम आदमी पक्षानं जर इंडिव्हिज्युअली निवडणुका लढल्या तर कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण दोन्ही ठिकाणी आम्हाला या ठिकाणी उमेदवारी पाहिजे. उत्तरमध्ये 315 बूथ आहेत, दक्षिणमध्ये शहरामध्ये 196 बूथ आहेत. साहेब आमची तयारी सुरू झालेली आहे. मागं अभिजित दादा आहेत, पहिले तर जाताना मी तुम्हाला सगळा डेटा देतो. आमचे PLA तयार आहेत, आमच्या बूथ वाईज माणसं टेबलवर कोण बसणार आत कोण बसणार ते पण तयार. तुम्ही फक्त हिरवा झेंडा दाखवायचा, कुस्तीची शिट्टी मारायची आणि आम्ही लढायला तयार. मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये एक खूप चांगला अनुभव आला, ठीक आहे आपण एका मोठ्या भूमिकेनं मोठ्या हेतूनं त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवत होतो, ती निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळे कार्यकर्ते अगदी तळमळीनं उतरले. महाराष्ट्राचे किंवा देशाचे ज्येष्ठ नेते म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांनी सुद्धा उल्लेख केला, एका वृत्तपत्राच्या त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं, आम आदमी पक्षासारखे कमिटेड कार्यकर्ते मी बघितलेले नाहीत, ते अतिशय कमिटेड आहेत. ही पोच पावती खूप मोठी गोष्ट आहे लक्षात. आणि ह्या अशा पद्धतीनं रे साहेब काय आहे, पोरं आपत्यातून तर बरीच उदाहरणं आहे. आमचा प्रसाद कुठं आहे बघा, प्रसाद सकाळी 5:30 दुकानचे शटर उघडते, वडिलांचं त्यांचं
किराणामांचं दुकान आहे. 5:30 शटर उघडतोय, 6:15 पर्यंत घरातले उठले की तोपर्यंत दुकान चालवतोय. त्याच्यानंतर भागात बाहेर पडतो. 6:30 पासून 7:30 पावणे 8 पर्यंत भागात सगळ्या जे काही कामं असतील, लोकांची तक्रारी असतील त्या सोडवतोय. पळत पळत घरी येतोय, आवरतोय आणि 8 एका नामांकित तो मेकॅनिकल इंजिनियर नामांकित एका फॅक्टरीमध्ये जाऊन त्या ठिकाणी इंजिनियर आतापर्यंत त्याचं प्रमोशन झालं. 8 ते 4 तो नोकरी करतोय. 4:30 घरी आला, थोडा अवकाश घेतला की परत लोकांच्या सेवेमध्ये जातोय. असे पुरा आमची राबत्यात परवा विजय हेगडे गटरची समस्या होती. बरेच दिवस ते टेंडर निघत नव्हतं, काम चालू पण होत नव्हतं. पाऊस धोधो पडतोय साहेब, एकटा बसलाय. बाकीची पाऊस आला म्हणून उपोषण करतोय, मग साईडला गेले, एकटा बसला. परवा आहे ना त्याला साहेब, स्वतःची परवा आहे, घरातल्यांची परवा आहे, कोण काय म्हणतील परवा आहे. परवा केलेली नाही कुणासाठी, फक्त स्वतःसाठी नाही, आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल आपल्या सर्वांसाठी. त्यामुळं आपणाऱ्या पोरांना कुठंतरी चीज झालं पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि ह्याला तुम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्ही संधी द्याल अशी एक मनापासून अपेक्षा वाटते. जाता जाता मला एक फक्त सांगायचं आहे, आपण महाविकास आघाडीतनं लढू, इंडिया आघाडीमधून लढू, मला माहीत नाही, तो सर्वसी वरिष्ठांचा निर्णय आहे. पण साहेब खेळवट ठेवतील ना शेवटपर्यंत. आम्ही बघतोय, आम्ही पण टी व्ही बघतोय, ट्विटर फॉलो करतोय, बाकीचे पण त्याचं राजकारणातलं कळतंय. हरियाणामध्ये काय केलं साहेब, शेवटचे 5 राहिलेले फॉर्म भरायला, शेवटपर्यंत खेळवट ठेवलं, 4 देतो म्हटलं. त्या पण कुठल्या, तुमच्या हिशोबानं नाही, आमच्या हिशोबानं. तसं जर होणार असेल साहेब, आमची काही तयारी नाही. शड्डू ठोक्या कुस्तीत, मग कुस्ती मॅटवर खेळवा, कुस्ती मातीत खेळवा, कुठं पण लढायला तयार आहे. भविष्यात काय माहीत, आमचा दादू सबोले ट्रॉफी घेऊन यायला काही कमी पडत नाही. त्या ठिकाणी एवढंच म्हणतो, आत्ता शड्डू ठोकलेला आहे, चितपट केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.